माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका आज आपण तयार करणारे उपासाची बगर आमटी आणि शाबवडे त्यासाठी मी इथं बगर रोळून घेतलेली आहे ते आपण त्यामध्ये थोडं एक ग्लास पाणी ॲड करून घेऊ आणि चवीपुरतं मीठ घालून गॅसवरती ठेवून टाकू मी या वाटीनं एक वाटी बगर या ठिकाणी घेतलेली आहे आपलं हे शिजत आलेलं आहे भात पूर्ण तयार होत आहे आपण ह्याला थोडं पाणी असतानाच यावरती डिश झाकून घेऊत आणि पाच मिनटांनी गॅस बंद करून टाकू आपण एक पॉटमध्ये एक पळी तेल मी इथे ॲड केलेलं आहे आपण हिरवी मिरची भाजून घेऊत भात माझा या ठिकाणी झालेला आहे हिरवी मिरची पण आपली भाजून झाली आहे आमटीसाठी मी या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहेत आणि फ्राय केलेली मिरची छान आपल्याला बारीक हे असं ग्राइंडरद्वारे फिरून घ्यायचं आहे मी एक पॉट गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पळी तेल ॲड केलेलं आहे आपण या ठिकाणी जिरी पूड घातलेली आहे टीस्पून एक टीस्पून आपण या ठिकाणी जी आपूट जिरेचा पण आपण वापर करू शकतात मी आता ग्राईंड केलेलं आपलं जे आहे मिश्रण ते मी यामध्ये ॲड करते यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आपल्याला अर्धा ग्लास याला आपण छान अशी उकळी येऊ देऊत आणि गॅस बंद करूत ही झाली आपली आमटी तयार आपण शाबूवड्याचं साहित्य घेऊत शाबूवड्यासाठी मी अर्धी वाटी या वाटीनं शाबू रात्री भिजत घातलेला होता आणि एक अर्धा उखडलेला आपण या ठिकाणी बटाटा वापरलेला आहे यामध्ये आपण चवीपूर्त लाल तिखट आणि मीठ ॲड करू जिरेपूड आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी थोडं बगरीचा आपण तयार केलेला भात घालून घेणार आहे तुम्ही वाटलं तर शेंगाचा कूट पण घालू शकतात पण शेंगाच्या कूटपेक्षा हे खूपच छान हे पूर्ण माझं मिक्स करून झालेलं आहे आपण याचे या प्रकारे वडे तयार करून घेतलेले आहेत आपण एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे माझं तेल गरम झालेलं आहे आपण यामध्ये हे वडे फ्राय करून घेऊत गोल्डन ब्राऊन कलर आपल्याला घ्यायचा आहे वड्याचा वड्याला आपण पलटून घ्यायचं आहे की आपले वडे तळून झालेले आहेत मी याला एका डिशमध्ये काढून घेऊत माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे मला कळवा कशी वाटली ते आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल